उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. कमळापूर रामापूर पुलावरील आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच. कमळापूर रामापूर येथील येरळा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 10 नोव्हेंबर पासून दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी चव्हाण यांनी आंदोलक शरद यादव यांच्याशी विश्वजित कदम यांचे फोनवरून बोलणे करून दिले. उद्या प्रत्यक्ष आंदोलकांची भेट घेणार असल्याचे मंत्री कदम यांनी यावेळी सांगितले. मात्र आमदार अनिल बाबर यांनी अद्यापही आंदोलकांची भेट घेण्याचे टाळलेले आहे. वाजारमधील शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा महावितरणकडे पाठपुरावा. वाझर येथील 2 ट्रान्सफॉर्मर अनियमित विजेच्या दबावामुळे जळाले होते. सदर ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते व विठ्ठल साळुंके यांनी आज महावितरणचे विभागीय अभियंता विनायक इदाते यांच्याकडे केली. त्यानुसार इदाते यांनी येताळमाळा आणि मगरमाळा येथील ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याचे आदेश दिल्याने वाझर येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारवे येथे युरो फूड्सच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या संकटामुळे अनेक रक्तपेढीमध्ये रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे सध्या अनेक पेशंटना. त्यामुळे सामाजिक भान जपत युरो फूड्सचे नितीन अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त कारवे तालुका खाणापूर येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केले. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती आनंदराव पाटील, भरत लेंगरे, डॉक्टर सर्वजित सरोज यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कवठे महांकाळमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वारकऱ्यांचा पाठिंबा. कवठे महांकाळ येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास आज वारकरी संप्रदायाने पाठिंबा व्यक्त केला. यावेळी वारकरी मंडळी भजन करत आंदोलनात सामील झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला. काळी पिवळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे एसटी कर्मचारी संपात सहभागी व्हावे, आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन बळीराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते यांनी यावेळी केले. संपाचं आंदोलन हे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि शासन निर्णय आणि आपल्या मागण्या हा लढा तीव्र ताकदीने लढला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. परंतु आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपण पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे की बाबा हे विठ्ठला पांडुरंगा इथल्या राज्य सरकारला चांगली बुद्धी दे आणि इथं असणाऱ्या कामगारांच्या जीवनामधली प्रत्येक दिवाळी ही चांगली होऊ दे, नाहीतर प्रत्येक दिवाळीला उठायचं आणि आंदोलन करायचं हे दिवस पुन्हा येऊ नयेत. त्याच्यासाठी आमचं शासनामध्ये विलिनीकरण व्हायला पाहिजे ही एक प्रमुख मागणी. आज आपण विठ्ठलाकडेच ह्या मागणीचं साकडं घालतोय आणि विठ्ठलाला विनंती करतो की हे देवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला एक चांगली बुद्धी दे आणि विलिनीकरणाचा निर्णय हा लवकरात लवकर इथल्या राज्य सरकारनं करावा असे साकडं घालण्यासाठी तुम्ही सगळे वारकरी या निमित्तानं इथं आलात. आपण भजन केलं त्याच्यामुळे आभार मानतो आणि परवा मी जसं बोललो की आपल्याला प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या ज्या गाड्या आहेत त्या काळ्या पिवळ्या गाड्यांच्या संघटनांच्या प्रमुखांशी आम्ही बोलत होतो की बाबा तुम्ही एक दिवशी आम्हाला पाठिंबा द्या.
तुम्ही लोकांची गैरसोय केली नाही, तुम्ही सेवा केली, तुम्ही एसटी स्टँड मध्ये नेऊन गाड्या लावल्या, प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची सुद्धा भावना आहे. प्रवासी आमचीच कोणतरी आई आहे, आमचाच कोणतरी भाऊ आहे, आम्हाला सुद्धा ते कळतंय. आम्ही काही कुणाचे दुश्मन नाही, कुणाचं हाल व्हावं, कुठल्या पेशंटचं हाल व्हावं ही आमची भावना नाही. म्हणून गेले 2 दिवस झालं काळी पिवळी टॅक्सी वाहतूक जी या रस्त्यावरनं जाते त्या लोकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही आमचे भाऊ आहात, हा लढा जसं तुम्ही जनतेची सेवा करताय तसं आम्ही सुद्धा करतोय. आम्हाला सुद्धा तुम्ही या दिवशी काळी पिवळी गाडी थांबवून पाठिंबा द्यावा असं म्हणून गेले 2 दिवस मी त्यांच्याशी बोलतोय. तुम्हाला पण सांगतो की आपण थोड्या वेळानं जो कोण इथं काळी पिवळी गाडीवाला जाईल त्याला थांबवून आपण त्याच्यामार्फत पुन्हा एकदा निरोप देऊया आणि त्याला सांगूया बाबा आज जरी शक्य नसलं तरी उद्या वगैरे तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि आम्हाला पाठिंबा द्या जेणेकरून आम्हाला आमचा लढा हा यशस्वीकडे नेता येईल अशा पद्धतीची सूचना करतो आणि थांबतो. धन्यवाद. Yes, sir.